संख्या ज्ञानावर आधारित हा पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की यापैकी एक योग्य पर्याय आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर मग आता आपण पाहूया की परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या कशी ओळखायची. तर ती ओळखण्यासाठी आपल्याला माहिती आहे की अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते, अखंड आवर्ती दशांश रूपातील. आणि मग या चार पर्यायापैकी आपल्याला पाहायचं आहे की कोणती संख्या आहे की जी अखंड आहे आणि आवर्ती आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे 1.35. याचा आता या पहिल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर याच्या पुढे टिंबण आहे, म्हणजे भागाकाराची क्रिया या ठिकाणी संपलेली असेल, बरोबर आहे. म्हणजे हे जे काही दशांश रूप या ठिकाणी दिलेले आहे हे काय आहे, अखंड आहे आणि आवर्ती आहे, बरोबर आहे. त्यामुळे हा पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता दुसरा आणि दुसरा तिसरा आणि चौथा पर्याय का बरोबर नाही, तर आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 5, वर्गमुळात 10 या ज्या संख्या आहेत या अपरिमेय संख्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे किंवा हे आपल्याला माहिती आहे, कारण यांचं वर्गमूळ निघत नाही आणि ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत नाही त्या सर्व संख्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात. त्यामुळं हे दोनही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. आता हा जो तिसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे, तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर 3.105476678 आणि पुढे 3 डिंब दिलेले आहे. याचा अर्थ या ठिकाणी हे दशांश रूप आहे, हे अखंड आहे परंतु आवर्ती नाही, कारण कोणताही अंक हा परत परत आलेला नाही. त्यामुळे हा तिसरा पर्याय सुद्धा काय आहे, चूक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1.35.